तर सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय सलामी जोडी या खेलपट्टीवरती पहायला म्हणते फटका पाहिला तर अगदी चार दाबांसाठी चौकार चांगली सुरुवात मंजित जय मल्हार देवरिंगपाड्या संघाची आपल्याला पाहायला मिळते No. और अपील भी हुई वहां पर रनआउट के लिए लेकिन चीकी सिंगल पूरा करते हुए बल्लेबाज दोनों टीमों ने एक एक मैच जीता है और बुलंद हौसलों के साथ ये दोनों टीमें मैदान में उतरी है पहली दो गेंदों पर दो चौके योगेश पाटिल के बल्ले से आपकी बार सिंगल लिया है रन संख्या नौ मंजित छमार देवरुंगड़ा टीम इस मैच में टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई एनके स्पोर्ट्स खांडवल के विरुद्ध वेलकम बाला बाहेर आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या सोबतच तुम्ही पाहतायत सर्व सन्मान आणि अतिथी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत त्याही सर्वांचा आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आमने लोणार प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत एल पी एल दोन हजार चोवीस पर्व पहिला आणि जबरदस्त खेळ आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चौथा सामना आजच्या रात्रीतील एकूण सहा ते सात मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि सध्या तरी चांगल्या पद्धतीने टाइम मेंटेन ठेवले प्रत्येकी खेळाडूनं यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल पहिल्या षटकात जयेश जोशीचा सुरू आहे आणि दोन चौकार लगातार आपण पाहिले होते बॅटर योगेश पाटीलच्या बॅटमधून त्याच्यानंतर हा डॉट बॉल येतोय म्हणजे थोडाफार कम बॅक करण्याचा प्रयत्न आहे जयेशचा विनर विनर, विनर के स्पोर्ट खानवलच्या विरुद्ध तुम्ही पाहतायत म्हणजे जे मला देवरुंग पडाशी लढत दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय त्याच्यामुळे आता विदाऊट प्रेशर दोन्ही संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल आठ वाजून बावीस मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला याची नोंद घ्या क्रॅकिंग स्ट्रोक खोलव्या टप्प्याचा बॉल होता मिड ऑफला ला फिल्डर आहे बलबनची या अगोदर देखील आपण अशी इनिंग पाहिली होती सर सुरुवातीला थोडासा वेळ घेतो आणि वेल सेट होतो विकेटवर आणि त्याच्यानंतर अटॅक करतोय जे हा पहिले मॅच मे थोडा स्ट्रगल किया तो उन्होंने सुरुवात में पराग जाधव ने खासतौर पर थोड़ा सा बांध कर रखा था उनको शुरुआती ओवर्स में लेकिन फिर जब सेट हो गए तो उन्होंने गेंदबाजी को अपसेट कर दिया वहां पर पराग के ऊपर आक्रमण किया इकतालीस रनों की शानदार पारी खेली पहले मैच में बलवंत दलवी ने मैन ऑफ द मैच रहे यक्षट थे यक्षट पहले मैच के हीरो यक्षट रहे क्लीन बॉल बढ़िया गेंद थी ये गलत शॉट का चयन काफी ज्यादा है क्रॉस जाकर खेलना चाहते थे योगेश पाटिल आउट होकर पेविलियन में लौटते हुए पहला झटका लगा है जय मल्लार स्पोर्ट्स देवरंग पाड़ा टीम को दस के योग पर पहला झटका अच्छी शुरुआत की थी यहाँ पर एक लंबी पारी खेलने का मौका था मैं समझता हूं योगेश के पास पहली दो पर दो चौके जडे उन्होंने की लेकिन लंबी पारी नहीं खेल पाए मोठा डाव त्याच्याकडनं अपेक्षित होता सुरुवात तर चांगली मिळाली मात्र या ठिकाणी गोलंदाजाला यश मिळालं जय जोशीला क्लीन पोल्ड करत असताना पहिली सफलता एन के कांडवा कांडव संघाला मिळून दिली आहे संख्या धाव फलक्यावरती दावर सामना रंगला विरुद्ध जांभूल पड़ा कमाल तो सामना रोदूल देखने को मिली बल्ले के बीच में एक रोमांचक मैच रहा यह भी इंपॉर्टेंट मैच है भले ही हारने वाली टीम को एक और मौका मिलने वाला है लेकिन फिर वो नॉकआउट गेम बन जाता है आपके लिए इसलिए आप चाहते हैं कि लगातार दूसरा मैच जीतकर क्वार्टर फाइनल में

त्या दरम्यान पूर्ण केल्या यावेळेला प्रॉपर टाइमिंग झालं नव्हतं फटक्याचा आपण जर विचार केला तर बलवंतच्या बॅटवर बदोमत चेंडू घेता आला नव्हता थोडासा सातल्या कडेला लागला आणि दोन धावा तिथे पूर्ण झालेत धावफलकावरती बारा धावा दुसरे ओवर का खेल प्रगती पर इस बार फुल टॉस आहे तांदी आसमान में फील्डर जज करते हुए डीप मिड विकेट पर ओहो आसान सा कॅच ड्रॉप गेंद सीमा रेखा के बाहर चार रन मिलेंगे बलवंत को बहुत किस्मत वाले साबित दलवी ड्रॉप कॅचेस बिग डिफरन्स इन मैचेस भरपूर मोठा फरक निर्माण होत असो जेव्हा जेव्हा तुम्ही कॅचेस सोडता आणि या अगोदर त्याचं ज्वलंत उदाहरण प्रत्येकाने बघितलं जेडीनं मिस्टे ती मिस्टेक केली आणि तिथून मुठवा संघ या स्पर्धेतून बाहेर झाला आणि इथे बलवंतला जीवनदान मिळालं विशाल त्या ठिकाणी सज्ज होता जो पन्नाट फॉर्मात आहे खेळाडू संख्या आता ने पुढेही सरकत असताना मबीदिया छ काबीदिया टीम की टोटल सोलह आंकड़ा स्ट्रक्चर सचिन कल बहुत अच्छे कैचेस देखने को मिले थे इस टूर्नामेंट में आज कहीं ना कहीं फील्डिंग का स्तर थोड़ा सा अब नीचे गिरता हुआ पिछले मैच में भी कुछ गलतियां फील्डर्स द्वारा हुई थी इस मैच में पिछली गेंद पर रनआउट होते होते बच गए बैट्समैन और अब बार कैच ड्रॉप हुआ है बलवंत दलवी का चार रनों से आगे बढ़ता हुआ स्कोर सोलह रन एक विकेट के नुकसान पर एनके स्पोर्ट्स खांडवल टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई इस मैच में सागर फ्लोरे एक और फुल टॉस है आपकी बार टाइमिंग गजब की है फ्लिक कर दिया गेंद को सीधे दर्शकों के बीच में छह छे रन छेल ड्रॉप केली लिए होती जख्मी वरती मीट सोलणारा हा षटकार बलवंत ठोकला आणि बलवंतचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत या मैदानावर आणि विशेषतः या मैदानावर तो कधी उतरू द्या मग त्याच्या ग्रामीण संघासाठी उतरू द्या किंवा सिटी क्रिकेट खेळण्यासाठी उतरू द्या किंवा फ्रँचायजीसाठी उतरू द्या त्याचा खेळ तोच असतो आणि पुन्हा एकदा बरसला पर बलवंत के बल्लेबाजी की खासियत ये है की ज्यादा जोर से नहीं मारते है वो टाइमिंग पर रिलाय करते है टाइमिंग अच्छी होती है उनकी फिर से हवाई फायर अबकी बार डीप मिड विकेट के ऊपर से एक और सिक्सर शानदार बैटिंग करते हुए बलवंत किती टाइमिंग आहे बघा असं वाटतं की बॅटिंग करणं भरपूर सोपी गोष्ट आहे ज्या पद्धतीने लीला या शॉटकार ठोकतोय ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर लगातार दूसरा शटकार लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई कैच ड्रॉप होना एक क्षण की बात होती है समीर लेकिन वही बल्लेबाज कई बार हम देख चुके हैं कि बहुत ही आक्रामक बैटिंग करता है और एक लंबी पारी खेल जाता है ऐसे कई उदाहरण दिए जा सकते हैं। ताजा उदाहरण तो शायद वो मोरेश्वर का हम दे सकते हैं कल दो पर कैच ड्रॉप हुआ उसके बाद छवालीस रनों की मैच जिता पारी खेली पिछले मैच में भी हम देख चुके हैं कैच ड्रॉप होने के बाद क्या नतीजा आया इस बार थोड़ा अतिरिक्त उछाल था गेंद में लाइन को वैरी करते हुए गेंदबाज सागर बल्लेबाज से दूर रखा था बीट किया बलवंत को लेकिन अभी तक काफ़ी खर्चिला रहा है अट्ठारह रन आ चुके हैं इस ओवर में पावर प्ले का अच्छा फायदा उठाते हुए खासतौर पर बलवंत दलवी टीम का स्कोर छब्बीस रन एक विकेट के नुकसान पर यह भी चली हवाई यात्रा पर फिर से डीप मिड विकेट के ऊपर से झन्नाटेदार सिक्सर अपसंख्या दावफलकावरती दोन षटकांच्या अखेरीस चौतीस जावा पावपलेला पूर्णपणे कॅपिटलाइज केलं मॅक्सिमाइज केलंय हा तिसरा षटकार सागर फुलोरेच्या विरोधात बलवंत दलवीचा आक्रमक रूप धारण केला अटैकिंग मौड जहाँ थोडासा करेक्शन इस गेम से पहले अठ्ठाईस रन बने थे और अब उसमें ये छः रन और ऐड होते हुए धुवाधार बैटिंग करते हुए बलवन दलवी पहले मैच में एकतालीस रनों की पारी खेल चुके हैं और इस मैच में जीवनदान मिला है उसका पूरा फायदा उठाते हुए पावर प्ले का खेल समाप्त रन संख्या 34 एक विकेट के नुकसान पर एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर इस मुकाबले में मंजीत जयमल्लार स्पोर्ट्स ने चांगला ओवर रेट मेंटेन ठेवला यापुढे तुम्ही असंच खेळलात तर पेनल्टी पासना वाचाल तिसरा शतक गोलंदाजी करण्यासाठी व्हीआयपी डाई जॉईन केडने बोलू तयार होतोय जयश या ठिकाणी तयार होतोय हवेला कवर ड्राइव चांगला फटका पाहायला मिळाला फुल्लर लेट बॉल होता बॅकलीफला वर करू दिले नव्हतं लिफ्ट करता आला नव्हता बॅटडला आणि एका दावणीने स्कोर पस्तीस च्या आकड्यावरती आता ऋतिक गोडे चा इंटेंशन स्पष्ट आहे की आता जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला बलबंतला आणावं ज्या पद्धतीने ज्या वेगानं तो रन्स बनवतोय आणि एक चांगला इंटेंट बॅटरचा पच्चीस पर बॅटिंग करते वे बलवंत दलवी ने अभी अभी आपला खाता खोला आहे मात्र आठ गेंदो का सामना किया है बलवंत ने राउंड द विकेट दो पुन्हा एकदा पाय टाकलेला बॉल उडवलाय त्याला स्क्वेअर लेगच्या वरून येतोय आणखी एक षटकार फक्त सिक्सर मधे डील कर दो है बलवंत नजाकत भरी बल्लेबाजी बलवंत दलवी की कलाइयों का कलात्मक उपयोग पैरों पर निशाना साधने की कोशिश थी जयेश की राउंड द विकेट से कौन बनाती हुई गेंद और जो इनकमिंग मूवमेंट थी उसका अच्छा इस्तेमाल किया है बल्ले के बीचों बीच लेकर फ्लिक किया एफर्टलेस स्ट्रोक कम से कम प्रयास और ज्यादा से ज्यादा परिणाम हासिल करते हुए बलवंत एक क्लास इनिंग्स यहाँ पर खेलते हुए बलवंत Super, super या मात्र चांगला बॉल इथे कुठेतरी वीक पॉईंट आहे मी म्हणेल त्या अनालिस करणं गरजेचं या अगोदर मी सागरचा एक चेंडू पाहिला जो ऑप्शनच्या बाहेर होता वर्ल्ड ऑफ ऑप्शन होता आणि लेन थोडीशी मागे होती बॅक ऑफ लेन तिथे स्ट्रगल करतो बलवंत आणि इथे देखील त्याच पद्धतीचा चेंडू डॉट आला त्याच्या विरोधात कौन से बल्लेबाज का क्या मजबूत पक्ष है क्या उसकी कमजोरी है इसका होमवर्क आपको करते आना चाहिए मैच से पहले हो आणि आता त्या सर्व गोष्टी त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत टेनिस बॉल क्रिकेट मध्ये युट्यूबवर तुम्ही कधी मॅचेस बघू शकता कधीही जाऊन मॅचेस बघू शकता इवन आता आपण बलवनचा विचार करतो म्हणून ज्याही गावचा संघ आहे त्या गावाचं नाव टाईप करा आणि त्या खेळाडूचा खेळ तुम्ही बघा आणि त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करा और ये सारे खिलाडी जो है एक दुसरे के विरुद्ध काफी सारा क्रिकेट खेल चुके है हालांकि की एल का आयोजन पहिली मरतबा है और गजब का आयोजन चा हा बॉल या वेळेला पूर्ण लांबीचा बॉल होता फुलर लेंथ होता डॉट बॉल येतोय स्ट्रगल सातत्यानं सुरूच आहे एक क्षण असं वाटत होतं की ऋतिक ज्या वेळेला सिंगल कम्प्लीट करतोय त्यावेळेला कि आता ऋतिक इंटेन्शन असा आहे की बॅटिंग बलवनची चांगली होती त्याला स्ट्राईक द्यावी मात्र इथे तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता बडे हिट्स की क्या वाकई में जरूरत है इसके बारे में सोचना होगा मिला है हो हो, आणि त्या मोहक्याचा फायदाही उचलला पाठवल्या फा लाँग लेगच्या बाहेर आला खराब चेंडू त्याचा फायदा उचलला आणि तीन षटक अखेर ते संपलेले आहेत तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या अठ्ठेचाळीस वर जबरदस्त फलंदाजी मिनट का वक्त लिया गया है पहले तीन ओवर्स के लिए तीसरा ओवर थोड़ा जल्दी समाप्त हुआ रन एक विकेट के नुकसान पर आउट होने वाले एकमात्र बैट्समैन योगेश पाटिल जिन्होंने नौ रनों का योगदान दिया बलवंत दलवी और ऋतिक गोडे के बीच में एक बड़ी पार्टनरशिप यहां पर पनपती हुई मंजित जयमलार स्पोर्ट्स देवरुंगपाड़ा टीम के लिए एनके स्पोर्ट्स खांडवल के कैप्टन ने टॉस जीता इस मैच का पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया अगला मैच नॉकआउट मुकाबला रहेगा और नॉकआउट मैचेस की बात ही अलग होती है पिछला मैच हमने देखा कितना रोमांचकारी हुआ था अगला मैच देखना मत भूलिएगा जानू स्पोर्ट्स बनाम कशिवले ब्रदर्स दोनों टीमों को तैयार रहना है और दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको मंच पर आकर बैठना है टॉस के लिए आपको तैयार रहना है ड्रिंक्स ब्रेक यहाँ पर खत्म होता हुआ ठीक सोलह रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाए जा रहे हैं एक और मैच में पाड़ा की टीम बड़े स्कोर की तरफ अग्रेसर है सर्वाधिक टीम टोटल आज के पहले मैच में कशिवले ब्रदर्स के विरुद्ध इक्यासी रन इसी टीम ने बनाया था और शायद अपना ही रिकॉर्ड तोड़ने की कोशिश यहाँ पर कर सकते हैं उनके बल्लेबाज वो मौका भी रहेगा उनके पास पहिले बॅटिंग करते जिते हो सके उतने अधिक रन्स आप जर चाहते हो शुरुवा काफी अच्छी मिली है बलवंत बहुत ही खतरनाक नजर आते हुए अडतालीस रन बने है एक विकेट के नुकसान पर। नेवर ले गेंदबाज आकाश पाटील, लेफ्ट आर्मर चांगली गोलंदाजी केली होती आकाश पाटील या अगोदरच्या सामन्यामध्ये लेफ्ट आर्मर आहे आणि फार इन कर आता बॉलिंग करतोय आता बॅटर चांगलं रंगेल समय एक बार फिर से शुरू हो चुका है आकाश की पहली गेंद लेंथ बॉल स्विंग करना चाहते थे ऑन साइड में आपकी बार ऐसे लगा कि नजरे हट गई थी थोड़ा घूमते हुए शॉट खेलना चाहते थे बलवंत बल्ले के बीचों बीच वहां पर ले नहीं पाए शायद एज लगा था जहा इन साइड एच या फिर आउटसाइड एच लगा जरूर था फिर शरीर पर टकराई थी गेंद सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ उनचास रन एक विकेट के नुकसान पर थोडस कठीण असतं आपण बऱ्याचदा बघितलंय जेव्हा जेव्हा लेफ्ट आर्मर गोलंदाजी करतोय लेफ्टी बॅटर समोर त्याच्यासाठी थोडीशी कठीण परिस्थिती असते मात्र या वेळेला चांगली सुरुवात आकाश गोडे असेल बऱ्याचदा हे तीन खेळाडू आपण जे सध्या पाहतोय खेळताना एकत्रित खेळताना आपण बघितलंय जे हा एक, एक दुसरी की खामिया खोबिया अच्छी हल्के हाथों से खेला सिंगल पुरा किया और इसके साथ ही पचास रन्स पुरे होते हुए मंजित जय मल्लार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीम के और तालियों की गूंज सुनाई दे रही है दर्शकों की संख्या काफी जबरदस्त है यहाँ पर काफी अच्छी मात्रा में दर्शक मौजूद है आप सभी का हार्दिक स्वागत है एल सीजन वन में प्रेक्षक स्पर्धा डोक्यालप अग्दी मध्य रात्रि पर्यत प्रेक्षक अपने सोब रह गेंद ट्रैक किया है ऑन साइड में डिप्सिश मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है सफाई से फील किया अच्छा थ्रो भी विकेटकीपर के पास फिर से केवल एक रन लेने का मौका था बलवंत के पास थोड़ा सा खेल को शांत करते हुए इस ओवर में गेंदबाज आकाश पाटील लेकिन अभी भी तीन गेंदे बची है और आक्रमण उनके ऊपर भी कभी भी हो सकता है हो नक्कीच त्याच्यावर ही अटॅक होऊ शकतो मात्र थोड़ा सा आता गेम प्लान इंटेंशन बॅटरचा सा वेगळा असावा की आकाश जी ओवर ही जाऊ देणार आणि त्याच्यानंतर आक्रमण करणार का कोशिश हो रही है लेकिन अच्छी गेंदबाजी कॉर्नर पर इस दफा फील्डर मौजूद है फिर से सिंगल तो पहली चार गेंदों पर चार सिंगल्स एक किफायती ओवर की जरूरत भी थी यहां पर वैसे देखा जाए तो ब्रेक थ्रू की आवश्यकता है एनके स्पोर्ट्स खांडवल को लेकिन यदि विकेट नहीं मिलता है तो किफायती गेंदबाजी ही की जाए उससे भी आप रनों पर थोड़ा सा अंकुश लगा सकते हो और जो बड़ा टोटल यहां पर बनता हुआ नजर आ रहा है उसको थोड़ा सा कंट्रोल में ला सकते हो राइट लेफ्ट का कॉम्बिनेशन क्रीज पर बरकरार एस बार थोडा धीमा डाला था और थोडा पीछे रखा था भी लेन पर गेंद गति में परिवर्तन था उसको भाप नाही पाए बलवंत बदल पाहायला मिळाला खूप चांगला वेरिएशन आपण ह्या षटकामध्ये त्याच्याचमुळे तो यशस्वी ठरला विकेट मिळाली नाहीये मात्र धावा थांबवण्याचा प्रयत्न त्याचा नक्कीच आपण पाहतोय अभी तक का इस पारी का सबसे अच्छा ओवर आकाश पाटील द्वारा ओव्हर केंदिम गेंद एस बार थोडासा संयम दिखाते वे हल्के हळक्या हाताने टर्न किया है बलवंत ने स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं नए ओवर के लिए पांच रन आए इस ओवर से और चार ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 53 रन एक विकेट के नुकसान पर चांगले षटक पाहायला मिळालं चार षटका संपलेत आणि 53 धावा धावफलकावरती आता थोडा पारका होय ना मी म्हणेल एनके स्पोर्ट खांडवल संघाचा कॅप्टन खुश असेल आकाश पाटीलच्या या ओव्हरला बघितल्यानंतर पाच धावा त्याने कर्ज केल्यात इकोनॉमिकलच ओवर आपण म्हणू शकतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जो ही गोलंदाज आठपेक्षा पेक्षा कमी दाबा खर्च करतो तो इकॉनॉमिकल गोलंदाज आपण मानतो आणि सध्या तरी तो खेळ आपल्याला बघायला मिळाला आकाश पाटीलच्या वतीनं सेकंड लास्ट ओव्हर राहुलचा वापर इथे केला जातोय राहुल पाटील स्पोर्ट खांडवल दोन्ही एक एक मॅच जिंकले त्याच्यामुळे आत्मविश्वास त्यांचा वाढला या विकेटवर या मैदानावर आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचा तो त्यांचा अनुभव आहे तो आता चांगलाच दिसतोय आणि महत्त्वाचं म्हणजे विनिंग कॉम्बिनेशन मिळालंय दोघांनाही जे कठीण असतं एखादी प्रीमियर लीग आपण खेळतो अकरा गावातून अकरा खेळाडू एकत्रित होतात त्यावेळेला विनिंग कॉम्बिनेशन शोधणं थोडंसं कठीण होतं मॅनेजिंग टीमसाठी आणि आता एक सामना जिंकल्यानंतर त्याच स्क्वॅडसह त्याच संघासह संघ उतरला सो त्याच्यामुळे आता इथून जास्त प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत कॅप्टनशिपमध्ये ग्रुप बी काय ये मुकाबला चलता हुआ आज ग्रुप बी में चार टीमें एक्शन में नज़र आ रही है कशिवले ब्रदर्स जयमल्लार मंजित देवरुंग एनके स्पोर्ट्स खांडवल और, और, और कल भी दोपहर तीन बजे खेल की शुरुआत होने वाली है ग्रुप सी के मैचेस आपके सामने रहेंगे इस बार उठा के खेल दिया है बलवंत ने गैप में खेला वास्ट्रो फील्डर से थोड़ी दूर थी गेंद और पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर चार रन तो ग्रुप सी के मैचेस की मैं चर्चा कर रहा था कल का पहला मुकाबला देखना मत बोलिएगा ओमेलेवन किरवली बनाम एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा एक तरफ साई सेट बजागे तो दूसरी तरफ एम डी सेट क्या बात है उसके बाद बीबी स्पोर्ट्स इताडे भगवान पाटील फेम टीम बनाम जय सावरीदेव किरवली नांदकर राकेश दिगाडकर एंड भरत पाटील फेम टीम म्हणजे उद्या देखील चांगलेच खेळाडू आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील चौकार या ठिकाणी पहिलाच बॉलवर राहुल पाटीलच्या विरोधात आल्या मागच्या सामन्यामध्ये एक्केचाळीस धावा बनवल्या होत्या बलवंत आणि इथे आपण जर ह्या सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत एकोणचाळीस वर बॅटिंग करतोय वाह लाजवाब फलंदाजी त्याची आपल्याला बघायला मिळाली आहे निरंतरता बलवंत के प्रदर्शन मे देखने को मिल रही है इस बडे टूर्नामेंट में बढिया गेंद बेल नीचे गिर गई है और बॅट्समन आउट बलवंत लॉर्ड थे वे पेवेलियन की राह पर फुलर लेन की गेन थी विकेट टू विकेट गए और एक अच्छी पारी खेलने के बाद पे लेन की पर स्वीप करण्याचा प्रयत्न होता फ्रंट फुटला कमी टोन स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर बोल्ड स्वरूपामध्ये खेळाडू बलवंत मैदान सोडावं लागतं एक मोठा धक्का जय मल्ला देवडुंगपाड्या संघ्याला धाव संख्या आणि खूप चांगला डाव साकारला आणि अगदी आपण पाहतोय कक्षामधून उभं राहून त्याचं स्वागत केलं जाते तब्बल एकोणचाळीस धावांचा डाव त्यांना याही मॅच मध्ये साकारलाय या अगोदरच्या मॅच मध्ये एक्केचाळीस म्हणजे म्हणजेच काय तरी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ऐंशी धावा जोडल्यात यानी की हायेस्ट रन स्कोरर अभि तक टूर्नामेंट मे मला केस टूर्नामेंट में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट खिलाडी के लिए जो रूल्स हम देख रहे हैं एक रन के लिए एक पॉइंट और एक विकेट के लिए सात पॉइंट है समीर यानी कि गेंदबाजों को भी बराबरी का मौका मिलने वाला है नाही खूप चांगला निर्णय मी म्हणेल ऑर्गेनाइझिंग टीम चा बराच आपण एका विकेट साडी तीन पॉइंट पाहतो पाच पॉइंट पाहतो मात्र सात पॉइंट बघा गोलंदाजी फक्त दोनच ओवर मिळत असते एका गावामध्ये हो मॅच कडे वळूया त्यानंतर आपण माहितीच देणारच आहोत इथे डॉट बॉल राहुल आता चांगला खेळ करतोय मैदानामध्ये बऱ्याचदा आपण पाहिलो की एखादा बॅटर जर ओपनिंगला आला तर तो शेवटचे सहा ओव्हर पर्यंत खेळू शकतो त्याला ती मर्यादा नसते मात्र गोलंदाज एका मॅच मध्ये फक्त दोनच षटक टाकत असतो म्हणजे त्याला कुठेतरी बेनिफिट मिळावा असं आयोजकांचं म्हणणं आहे जे हा और कुछ गेंदबाज तो ऐसे भी है जिनको एक ही ओव्हर मिलता है एक मॅच मे बहुत अच्छी सोच है ऑर्गनायझिंग कमिटी की हनुमान आए हैं इस बार बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए उठा के खेला है काउ कॉर्नर की दिशा में फील्डर मौजूद है बाउंड्री पर एक ही रन मिलेगा सिंगल के साथ खाता खोलते हुए हनुमान और पिछले ओवर से हालांकि गेंदबाजों का थोड़ा सा दबदबा देखने को मिला है आकाश पाटिल ने खेल को धीमा किया सिर्फ पांच रन दिए उन्होंने अपने ओवर में राहुल पाटिल का ये अभी तक अच्छा सफल साबित हो रहा है पहली चार गेंदों पर सिर्फ पांच रन दिए है पहली गेंद पर बाउंड्री आई थी उसके बाद बलवंत का विकेट चटकाया और अब अच्छे रिदम में गेंदबाजी करते हुए राहुल पाटिल स्कोर अठ्ठावन्न रन ओ होता की जादा तारीफ हो गई होती जास्त कौतुक झालं असच वाटतंय आणि बराच आपण बघितलंय कॉमेंट जेव्हा एखाद्या वेळेला आपण एखाद्या खेळाडूचं कौतुक करतो त्याच वेळेला नेमका तो खेळाडू चूक करतो आणि पहिला वाईट बॉल म्हणजेच बघा किती कंट्रोल पाहायला मिळालं गोलंदाजांचं आणि गुणलेखक देखील खूप चांगली माहिती देत आहेत पुन्हा एकदा राहुल पाटील ओव्हर द विकेट ना ऋतिक सा हा बॉल पुनः एक वाइट बॉल आता दुसरा देखी एक के बाद एक और एक पर एक फ्री स्कोर आगे बढ़ता हुआ साठ रन दो विकेटों के नुकसान पर भूषण पाटिल स्कोरर की भूमिका अदा करते हुए इस समय अल्पेश गायकवाड को थोड़ा सा विश्राम दिया गया है अगली गेंद और द विकेट इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में हवाई फायर फिल्डर देखते गए गे, गेंद स्क्वेअर लेग बाउंड्री के बाहर शानदार छक्का जबरदस्त फटका तेवढाही खराब चेंडू नव्हता आपण पाहतोय की थोडासा बॅकफूड गेला स्ट्रोक मॅन्युफॅक्चर केला असं म्हणावं लागेल ज्या पद्धतीने बरोबर मिडल ऑफ द बॅट घेत असताना स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलं हो ले षटकार

और नहीं बच पाए ऋतिक गोड़े आउट होकर पेविलियन में लौटते हुए इस गेंद पर एक रन मिला है विकेट का पतन हुआ है और इस समय टीम का स्कोर सड़सठ रन सिक्सटी सेवन तीन विकेटों के नुकसान पर आदित्य वाकड़े आदित्य के काफी फॅन्स इस समय स्टँड में मौजूद है बॅनर लेकर आए है और आदित्य वाकडे का आगमन मैदान में हुआ है क्या बात आहे आणि बरोबर आपण पाहतोय वेळ आतापर्यंत घेतले पाच षटकांसाठी चला एकोणतीस मिनिट आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण तीन मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक होता आणि एक मिनिट आपण पाहतोय की विकेट देखील गेलेला आहेत तर त्याच्यामध्ये काउंट करूया म्हणजेच पंचवीस मिनिटांमध्ये बरोबर ही षटक हाताळलेली आहेत सो so, इथून आपण पाहतो की खूप चांगला ओव्हर रेट आणि बघा किती प्रेक्षक आलेत क्रिकेटचे चाहते सध्या तरी आपण पाहतो आणि आदित्य वाकडेची फॅन फॉलोईंग वन साइड हिरो करण अंबालाला आपण बघितलं ज्यानं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घेतला मात्र मला वाटतं या विभागातील हा करण अंबाला असावा ओस तरीके का प्रदर्शन करना होगा अपेक्षा बढ़ चुकी है आदित्य वाकड़े से आकाश की गेंद पुल कर दिया है हनुमान ऑन फायर दोपहर के मॅच मे बी हनुमान बाहुबली शानदार सिक्सर लगातार तीन षटकार या अगोदरच्या सामन्यामध्ये मारले होते आणि इथे आता षटकारण सुरुवात करतोय तर स्ट्रगल पाहायला मिळाला मात्र अंतिम षटकामध्ये सिक्सर स्टार्ट मिळून देत असताना धावसंख्या वेगाने पुढे सरकली त्र्याहत्तर बघा पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील फार मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केली आहे म्हणजे जय देवरुंगड़ाना छोटी गेंद थी आकाश पाटिल की बहुत जल्दी गेंद की लेंथ को ताड़ते हुए और शॉर्ट ऑफ लेंथ गेंदों को बख्शने वाले नहीं है हनुमान जैसे खतरनाक बैट्समैन एक तो गेंद उनके पाले में आएगी तो भी वो बड़े हिट्स लगाएंगे शॉर्ट ऑफ लेंथ गेंदों पर भी हम देख चुके हैं कि वो करारे प्रहार करते हैं इसीलिए सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी करना बहुत ही जरूरी है अग्दी बरोबर चांगली लाइन और लेटेन लगे आकाश लेफ्ट आर्म ओवर दिकेट हो या वेळेला आपण पाहतोय थोडासा फॉलो करणारा बॉल सागा बनवून खेळण्याचा सा प्रयत्न होता आणि इथे लाईन चांगली होती शरीराचा वेध घेणारी लाईन होती आणि तिथून बाहेर बॉल निघाला डॉट बॉल येतो या और इस बार लेंथ में हल्का सा परिवर्तन था अब बार भी हालांकि थोड़ी खिची हुई लेंथ पर थी लेकिन पिछली गेंद ज्यादा शॉर्ट थी जिस पर छक्का जड़ा था हनुमान ने तो उसकी तुलना में ये बेहतर गेंद थी ओ पैरों में डाला है इस बार अच्छा ड्राइव ऑन साइड में लेकिन वाइड ऑफ डीप मिड विकेट फील्डर मौजूद है बाउंड्री पर दो रन लेने का प्रयास अब शायद मिल जाएंगे दो रन जिया खराब थ्रो बैकअप भी उतना अच्छा नहीं था और एक बार फिर से स्ट्राइक हनुमान केने के पास दो रनों से स्कोर बढ़ता हुआ 75 रन तीन विकेटों के नुकसान पर अभी भी पारी में तीन गेंदे शेष चांगली टोटल आज दिवस भरामध्ये देव rungपाडाचा फलंदाजाने फार प्रभावित केलं बाकी सर्व संघांच्या बॅटिंगचा कंपेरिजन मध्ये मी म्हणेल देव फलंदाजी थोड़ीशी वर पाहायला मिळाली

राऊसंकर आहे यानंतर टॉस आपण करणार आहोत कशिवले ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधात जानुस्फोट चा तो सामना पाहायला मिळेल no, oh, यावेळेला काय घडलंय अतिरिक्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता पंचांचा नऊ बॉल चा इशारा आलाय आणि एक धाव पडून बाय वन गेट वन फ्री जमाने के साथ देखिये मैंने सवाल किया था अगली गेंद क्या अरे समीर मुझे भी लगता है कि आपके भी मन में ऐसा कुछ नहीं था की ये ऐसे कुछ हो सकता है नो no बॉल <laughs> मैं तो सोच रहा था विकेट या फिर एक बड़ा हिट हो ना की शेवटचा बॉल होता शेवटचा नाही तर आणखी काही चेंडू शिल्लक आहेत फ्री हिट असेल वन साइड हीरो आदित्य वाकडे स्ट्राइकिंग एंडला फ्री हिट बॉल ओ यावेळेला लिडिंग एज वरची कडा घेतली आहे मिसफिल्डिंग झाली आहे थर्ड मॅनचा फील्डर केडा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता इथे केला जाईल आणि दोन धावा इथे पूर्ण झाल्या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतो धावबाद वन साइड हिरोला आता माघारी जावं लागेल कि हनुमानला जावं लागेल आता एक्झॅक्टली अंपायर सांगतीलच अन्न अंतिम गेंद के लिए स्ट्राईक अपने पास रखना चाहते थे लेकिन आदित्य ने भी क्रीज छोड़ी थी और एक दूसरे को क्रॉस नहीं कर पाए थे तीसरे रन को लेकर दो रन मिले इस गेंद पर स्कोर आगे बढ़ता हुआ 79 79 रंस पहले मैच में 81 बनाए थे 6 वर्स में पहले बैटिंग करते हुए मंजीत जय स्पोर्ट्स देव rungपाड़ा टीम ने कश्यपले ब्रदर्स के विरुद्ध आखिरी गेंद का सामना करने के लिए नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं लारा करण और फलारा लारा ने आज बहुत ही बेहतरीन कैच दोपहर के मैच में छोटी गेंद करारा शॉट पुल कर दिया है और गेंद को मैदान के बाहर गुल कर दिया है जबरदस्त फिनिश लारा द्वारा सिक्सर अंतिम गेंद पर कुल रन संख्या पचासी और छियासी रनों की सबसे बड़ी चुनौती अभी तक की इस टूर्नामेंट की इस मैच को जीतने के लिए एनके स्पोर्ट्स खांडवल के सामने बढ़िया स्ट्रोक लारा ने दिखाया बाउंड्री का किनारा षटकार या ठिकाणी आला आणि धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती पंच्याऐंशी धावा शहाऐंशी धावसंख्येचं लक्ष आता सामना जिंकण्यासाठी सा असेल पुन्हा एकदा चांगली फलंदाजी या ठिकाणी देवरुंगपाड्या संघाची पाहायला मिळाली पुढील सामन्याचा टॉस आता या ठिकाणी केला जाणार आहे आणि दोन्ही कॅप्टन तुमच्या सोबत नक्कीच अजय जी घरच सर देखील जोडले जातील दोन्ही कॅप्टन देखील जोडले ज... गेलेत त्या ठिकाणी दोघांचे स्वागत असेल सन्मान्य दिलीप गोडे साहेब आणि सन्मान्य विलास गोडे साहेब दोघांना मी विनंती करतोय आपण यावं आपल्या शुभ उपस्थितीमध्ये नाणेफेक केली जाईल रोहिताजी गोडे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत तर तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं तिन्ही पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे अतिशय महत्वाची मॅच आहे डू ऑर डाय सिच्युएशन दोन्ही टीमसाठी दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत जानू स्पोर्ट्स इतर टीमचे कॅप्टन माझ्या डाव्या बाजूला आहेत अक्षय थेटे आणि माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल पराग जाधव यांना कशिवले ब्रदर्स जानवल संघाचे ते कर्णधार आहेत तर दोन्ही कॅप्टनच्या साठी टॉस कॉइन एका बाजूला आयोजक आणि दुसऱ्या बाजूला ए एल पी एल जाधव कॉल देत आहेत आयोजक अशी त्यांची मागणी आहे कॉइन दूरवर गेलेला आहे परंतु यस जी मागणी होती तसाच पुरवठा आहे पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय थँक्यू सो मच पाहुण्यांना विनंती असेल आपण मंचाची शोभा वाढवायची मात्र तत्पूर्वी आपण टॉस विनिंग कॅप्टनला या ठिकाणी एनर्जी ड्रिंक्स देणार आहोत संकेत दळवी यांच्या माध्यमातून हरिकेन एनर्जी ड्रिंक पुरस्कृत करण्यात आलेले आहेत तर टॉस विनिंग कॅप्टनला आपण प्रत्येक मॅचमध्ये देत आहोत संकेत दळवी यांचे विशेष आभार त्यांनी पाहुण्यांचे देखील आभार मी व्यक्त करतोय पराग पहिली मॅच खेळली होती दिवसा तो सामना रंगला होता Uh, हवी तशी कामगिरी झाली नाही काय वाटते कुठे चुका झाल्या होत्या ज्या सुधारण्याचा आता प्रयत्न असेल आणि आता अंडर फ्लडला स्टॉक जिंकलेला आहे काय निर्णय असेल uh, चुका झालेल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही प्रथम बॅटिंग करू बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या पाठीमागे काय कारण आहे uh, पहिल्या मॅचला आम्ही चेस करताना मॅच हरलो तर यावेळेस आम्ही विचार केला की बॅटिंग करून फ्रीली खेळता येईल टार्गेट त्यांना देऊ फ्लड लाईट्समध्ये थोडं चेसिंग डिफिकल्ट असतं आणि बघूया काय होतं ते संघामध्ये एखादा चेंज आम्हाला पाहायला मिळेल हा सगळ्यात तेरा प्लेअर आहेत तर आम्ही कोणाला तरी बारावा किंवा म्हणजे इन करण्याचा प्रयत्न करू जो प्लेअर बारावा होता त्याला इन करण्याचा प्रयत्न करू यस थँक्यू सो मच आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचसाठी अक्षय तुमच्यासाठी देखील करो किंवा मरोची मॅच आहे काय सांगाल या मॅचबद्दल किती महत्त्वाची वाटते मॅच हा मॅच तर महत्त्वाचीच आहे आणि करो की मला म्हणजे नॉकआउट टुर्नामेंट आहे नॉकआउट मॅच खेळल्यासारखीच मॅच आहे फ्री माइंड खेळण्याचा प्रयत्न करू कुठल्याही प्रकारचा प्रेशरने खेळणार नाही आणि त्यांच्यासोबत ऑलरेडी आम्ही दोन मॅच ग्राउंडवर खेळले तर त्यांची बॉलिंग वगैरे आमचं म्हणजे खेळलेले आहेत भले आम्हाला त्यांनी दोन्ही मॅच हरवल्यात पण ही मॅच आम्ही एकदम ताकदीने खेलो अरे काय वाटतंय स्पर्धा कशी वाटली पहिल्या बॅचमध्ये खेळताना काय अनुभव आला मजा आली हा मजा तर आली पण एक गोष्ट होती का मी बघितलं का भरपूर प्लेयर आहेत ना एकदम ॲग्रेशनमध्ये किंवा प्रतिष्ठेची लढाई म्हणून अशा या मॅचे खेळतात परंतु या मॅचे आपल्या प्रतिष्ठेसाठी नाही तर एन्जॉयच्या दृष्टीने खेळा म्हणजे कुठल्याही प्रकारचं इथे वादविवाद होणार नाही थँक्यू सो मच आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या महत्वाच्या मॅच साठी तर टॉस येथे संपन्न झालेला आहे या महत्वाच्या सामन्याचा टॉस जिंकलाय पराग जाधव यांनी अर्थात कशिवले प्रश्न संघानं आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कॉमेंट्री बॉक्स थँक्यू सामन्याला सुरुवात आठ बावीस ला झाली होती आता सेकंड इनिंग आणि फलंदाज बाद होतोय सफलता आहे पहिला चेंडू वरती पहिला चेंडू डॉट होता आणि सेकंड बॉल वरती हा विकेट सागर, है। सागर या ठिकाणी शून्यावरती बाद होतोय सागर या महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय फ्लॉप राहिला या अगोदरच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी त्याची राहिली होती बॅटर तिसऱ्या क्रमांकावर तो एंटर होतोय आदित्य एंटर झाला करण एंटर झाला करण न्यू बॅटेड करण देखील मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळला होता मात्र तो सामना वेगळा होता हा सामना वेगळा आहे फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं प्रहार केला बॉलवरती गॅप शोधू शकला नाही लॉंगॉनचा फिल्डर बॉलवरती येतोय ये मिळेल फक्त सिंगल सिंगलने आता संघाच्या धावफल सुरुवात झालेली आहे प्रत्येकी ओव्हर मागे आपण जर विचार केला तर जवळपास पंधरा ते पंधरा तर जोडाव्याच लागतील पापप्ले फार महत्वाचा असेल आणि काय बॅटिंग केली होती पाप्ले मध्ये विशेषतः बलवंत दलवीनं या मॅच मध्ये एकोणचाळीस जाबाब बनवल्या आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये एकेचाळीस जबाब जोडल्या होत्या म्हणजे त्याच्यासाठी ही स्पर्धा खूप चांगली राहिली आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती नेहमीच आपण फार मोठ्या संख्येने प्रेक्षक बघत आलो आणि आज देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळालाय या वेळेला थोडं सफल झालाय हुक करण्याचा प्रयत्न होता एक धाव त्या ठिकाणी जोडली जाईल एक एक अधावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय कारण बॉल बॉलवर डॉट आला त्याच्यानंतर विकेट मिळाली तदनंतर थोडासा आता दबाव कमी करायचा आहे सो एक एक धाव देखील महत्वपूर्ण एका धावेने दोन या आकड्यावर विकेट ना हा चेंडू पूल केला गॅप शोधला त्या ठिकाणी लारा प्रयत्न करत होता ज्याने चांगली झेल पकडली आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आतापर्यंत झेल आहे मात्र त्याच्या आवाक्या बाहेर तो बॉल होता जातोय बॉन्डलाईनच्या पलीकडे चौकार चांगला फटका थोडासा आखो टप्प्याचा बॉल होता उजव्याष्टीच्या बाहेरचा हा बॉल खेचून मारलाय तर थोडा समोरच्या बाजूने हा फटका गेला होता लारा ऑनला पेट्रोलिंग करतोय परंतु थोडासा त्याच्या आवाक्या बाहेर एक चांगला स्ट्रोक चार धावा मिळत आहेत फलंदाज करनला चार धावांनी संघाची धाव संख्या सहावर जाऊन पोहोचली आहे तब्बल शहाऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे एन के स्पोर्ट्स खांडवल संघाला हा सामना जिंकण्याकरिता आमने प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बॉल खाली राहतोय या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता परंतु बाउन्स फार कमी होता आणि त्यामुळेच बॅटर बीट होतोय नेधाव चेंडूची सांगता आणि याचबरोबर पहिलं षटक झालंय समाप्त धावसंख्या एक बाद सहा थोडासा खाली राहणारा बॉल धावसंख्या संख्या आपण पाहतोय आता धाव सहा ह्या आकड्यावरती जाऊन पोहोचले सिक्स फ्रेंड्स अनुभव आदित्य वाकडे जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली वन साईड हिरोची एक विकेट देखील त्यानं मिळवलं आणि फक्त सहा दबाव आपआपल्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात म्हणजेच काय तर जो दबाव वाढला होता आपण पाहतोय बॅटिंग करताना प्रतिस्पर्धी संघावरती आता एन के स्पोर्ट खांडवलवरती तो दबाव आता गोलंदाजी करतानाही कायम ठेवायचा आहे आणि आता बघा इकडे आस्किंग रेट झपाट्याने वाढतोय चौदा पूर्णांक तीन तीन ची सरासरी राखायची होती धावाच्या सुरुवातीपासून प्रतिषटक परंतु पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर थेट सोळावर जाऊन पोहोचली आवश्यक धावगती गती प्रतिषटक सोळाच्या सरासरीनं आता धावा जोडाव्या लागतील पाच ओव्हर मध्ये ऐंशी धावा मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात फार महत्वाची असते येथे पहिली दोन षटक पॉवर प्ले आहेत तर त्यामुळेच पॉवर प्ले मॅक्झिमाइज करणं गरजेचं आहे परंतु पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज आदित्य वाकडेचं राहिलं आहे हो नक्कीच प्लेला मॅक्सिमाइज करावं लागेल ला आता दुसरं षटक यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न बॉल हवे मध्ये इथेही प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं बरोबर बिडेल करता आलं नव्हतं बॅटर योगेश पाटीलला आणि दुसरी धाव त्या ठिकाणी मिळाली आहे वन शॉटचा देखील इशारा आला म्हणजे एकच धाव इथे मिळेल बघा मेहनत तर केली दुसरी धाव घेण्याची मात्र धाव एकच या ठिकाणी लिगली ग्राह्य धरली जाते त्याचं कारण एक धाव पूर्ण झाली नव्हती योगेशन फटका खेळला होता आणि योगेशन पहिली धाव शॉट घेतली होती मुख्य पंचांच्या भूमिकेत गोकुल पाटील अतिशय अनुभवी पंच आहेत सेंडला आपण बघतोय शाहरुख कुरेशी यांना बॉल हवेत होता ओ हो ते अपील आणि यस ते उचलून धरले पंचांनी रनआउटच्या रूपात विकेट फलंदाज बाद होतोय करणला माघारी परतावं लागते योगेशला माघारी परतावं लागते सिंगल चोरण्याचा प्रयत्न होता चांगलं क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि त्यानंतर शकाल फेक गोलंदाजाच्या हातामध्ये गोलंदाजाने देखील लगेच झटपट बेल सोडवल्या चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी दुसरा धक्का लागतोय एन के स्पोर्ट्स खांडवल संघाला धाव संख्या सात असताना खराब सुरुवात या ठिकाणी लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा दबाव असतो म्हणूनच मोस्ट ऑफ कॅप्टन आपण बघितले अंडर फ्लड लाईट जेव्हा जेव्हा होतात तेव्हा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात मात्र चेसिंग करताना भरपूर डिफिकल्टीज फेस लागल्यात आणि पहिला सामना आठवत हो असेल तुम्हाला एन के स्पोर्ट्स खांडवल संघाचा त्यांनी प्रथम फलंदाजी करत असताना तो सामना जिंकला होता एकसष्ट धावा फलकावर लावल्या होत्या जानू स्पोर्ट्स इतडे संघाविरुद्ध खेळत असताना त्या धावांचं संरक्षण गोलंदाजांनी केलं होतं परंतु या मॅच मध्ये टॉस जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अशा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ज्यांच्याकडे खूप चांगले फलंदाज आहेत आणि प्रेशर ते खूप चांगले खेळतात पुन्हा एकदा ते सिद्ध झालं स्वीप करण्याचा प्रयत्न थोडस अपील होत बॉल विकेट कीपरचा वेध घेत असताना जबरदस्त गोलंदाजी हृतिक गोडे मार्फत वेग खूप चांगला काढला ऋतिक न सेकंड पाप आपले मध्ये आणि सध्या वेगाला सामोरे जाताना स्ट्रगल पाहायला नवीन फलंदाज साहिल नॉन स्ट्रायकर पहिल्या मध्ये चांगली बॅटिंग केली होती बावीस धावांचं नाबाद योगदान दिलं होतं चांगला फिनिशिंग टच दिला होता इनिंग्सला परंतु आता सुरुवात चांगली करायची आहे मोठा फटका येतोय फिल्डर डीप मध्ये सज्ज मात्र त्याच्या अवाख्या बाहेर इट्स गॉन आउट ऑफ द पार्क षटकार हा बॉलीवर घेत असताना ऑप्शनच्या बाहेर निघून ऑन द राईज हा फटका सजवला षटकार धावसंख्या सहा ने वेगाने पुढे सरकत असताना तेरावर असे फटके शोधावेच लागतील ला। दबाव कमी करण्यासाठी ऋतिक गोडेचा हाफ ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण के आण केलंय आणखी एक बॉल सीमा पार बॅक टू बॅक दुसरा षटकार आवश्यकता आहे सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील कारण शहाऐंशी धावांचा डोंगर सर करायचा आहे स्पोर्ट्स संघाला अप्रतिम फटका बॉल होता लवकर पिक करत असताना कडक पुल शॉट मिड विकेट स्क्वेअर लीगच्या दरम्यान हवाई हल्ला सलगचा दुसरा षटकार सहा धावांनी धावसंख्या जाऊन आहे एकोणावीस या आकड्यावर नाईंटीन रन्स आणि बॅक टू बॅक दोन षटकार पुन्हा एकदा आता करननं या ठिकाणी आक्रमण सुरू केलंय आणि परट वार सुरू केलंय एन केस फोटकांडवर संघासाठी ओ या वेळेला अपील आणि सडे तोड उत्तर दिलं चोख प्रति उत्तर दिलं दोन षटकारांचं हृतिक गोडेनं विकेटचं पतन करनला मैदान सोडावं लागेल काय बॉल होता भन्नाट वेग आणि परफेक्ट लेन्थवर ठेवलेला बॉल यॉर्कर अगदी यष्टनच्या मधोमध सापडलाय फलंदाज ऑन साईडला टर्न करण्याचा सा प्रयत्न होता येथे विकेट वाचवणं गरजेचं होतं परंतु कुठेतरी धावांसाठी प्रयत्न केला गेला होता ज्या पद्धतीनं फटका खेळला गेला होता विकेट वाचवण्यावर जर भर दिला गेला असता तर कदाचित विकेट वाचवता आली असती परंतु येथे कात्रीत पकडलाय फलंदाज करणला चांगली बॅटिंग करत होता करण परंतु त्याला देखील फार मोठी इनिंग्स येथे खेळता आलेली नाही दोन षटकार ठोकले एक चौकार बाद होण्यापूर्वी सतरा धावांचं योगदान त्यांनी दिलंय तिसरा धक्का बसलाय धाव संख्या एकोणीस असताना एन के स्पोर्ट्स खांडवल संघाला दोन षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय पॉवर प्लेचा खेळ संपलाय एकोणीस ला तीन ही नाजूक अवस्था म्हणता येईल एन के स्पोर्ट्स खांडवल संघाची अजूनही सदुसष्ट धावांची आवश्यकता फक्त चार षटकांचा खेळ बाकी चोवीस चेंडू आणि सदुसष्ट धावा हे समीकरण नक्कीच या ठिकाणी दोन सिक्सर आले होते मात्र त्याच्यानंतर करण ही बाद झाला एक मात्र जो खेळाडू चांगला खेळत होता साहिलला इथून चांगला खेळ साकारावा लागेल परिस्थिती आता थोडीशी कठीणच आहे जो यावेळेला आक्रमण केलं हुक करत असताना अकुट टप्प्याचा बॉल भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर इट्स गॉन आउट ऑफ द पार्ट सिक्सर या फटक्यामध्ये फलंदाज साहिलन खूप चांगल्या पोझिशन मध्ये होता शॉर्ट बॉलचा येथे पुरेपूर फायदा घेतलाय चेंडूच्या लाइनच्या आत मध्ये जात असताना स्वतःला जणू काही लाइनअपच केलं होतं शॉट बॉल साठी अगोदरच आणि खूप चांगला हुक शॉट सहा धावा प्राप्त करत असताना फलंदाज साहिल जितेश नॉन स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज सहा धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पंचवीस वर आदित्य वाकडे पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली सहा धावा देत एक गडी बाद केला होता पॉवर प्ले मध्ये कोलवाटप्याचा बॉल आतली कडा लागली ला बीट करत असताना हा चेंडू परंतु शॉर्ट मिळते प्रत्येक ओव्हरमध्ये दोन ते ती तीन मोठे फटके खेळावे लागणार आहेत धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी शहाऐंशी धावांचा डोंगर जो सर करायचा आहे हो नक्कीच कारण अजून इथून आपण जर विचार केला तर सव्वीस धावा लागल्यात साठ धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या बावीस बॉल मध्ये त्याच्यामुळे आता प्रत्येक ओव्हर मागे दोन मोठे फटके खेळावे लागते लो यावेळेला खराब क्षेत्ररक्षण आता थांबणार नाहीये चेंडू सर निघून जातोय बॅकवर्ड बाहेर चौकार साई बजाला धडकणार आहात चौकार बॅकवर्ड पॉइंटला चूक झाली आहे तर फटक्यामध्ये एवढा काही दमखम तर नव्हता थोडासा पॉईंट फिरल्ड च्या मला असं वाटतं की समोरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची थोडी आउट एज होती तिथे आणि ज्या ठिकाणी एक धाव मिळणं कठीण होतं तेथे चार धावा मिळत आहेत धावा होऊ शकतात या खेळपट्टीमध्ये धावा आहेत काल अगदी मध्यरात्री देखील आपण बघितले त्रेसष्ट धावांचा पाठलाग केला गेला होता येथे आज आणखी मोठी धावसंख्या मिस टाइम फटका मिड ला गवसला गेलाय फलंदाज बाद होतोय वेखिटचं पतन वाकडे आणि त्याच्यावर आघात करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जात असताना फोर्सिंग फटका खेळायचा होता एनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु टाइमिंग चुकलं आणि एक सहज साधा सोपा झेल ऋतिक गोडेसाठी ऋतिकने कुठली चूक केली नाहीये विकेट क्रमांक चारचं पतन धावसंख्या फलकावर फक्त तीस थर्टी रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ फोर विकेट्स एन के स्पोर्ट्स खांडवल न्यू बॅटर राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप या ठिकाणी मोठी करता आली नाहीये दोन खेळाडूंना ज्या अत्यंत गरज होती मोठी मोठे फटके येत आहेत अधून मधून परंतु विकेट्स ले ले विकेट पडतायत घडी बाद होत चाललेले आणखी एक विकेट मिळू शकते पुन्हा एकदा ऋतिक चेंडू खाली आहे आणि ऋतिक चुका करत नाहीये आणखी एक सुंदर झेल आणखी एक फलंदाज फेल दोन धक्के दिलेत आणि तिसरी सफलता आपल्या स्पेल मध्ये आदित्य वाकडे मिळून देत असताना टीम जयमल्ला आतापर्यंत शहाऐंशी धावसंख्याच्या लक्षाचा पाठलाग करत असताना तीस धावा धावफलकावरती लागल्यात थर्टी रन्स डाव गडगडताना दिसतोय शहाऐंशी धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये एन के स्पोर्ट्स खांडवल संघाचा पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी एन के स्पोर्ट्स खांडवल संघाची पाहायला मिळाली होती जानू स्पोर्ट्स इताडे संघाला त्यांनी पराभूत केलं होतं परंतु या मॅच मध्ये देखील बऱ्याचशा चुका पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आपण बघतोय की फलंदाज देखील सपशेल शरणागती पत्करतायत निम्मा संघ गारज झालाय तीन गडी बाद केलेत आतापर्यंत आदित्य वाकडेनं पहिल्या मॅच मध्ये देखील तीन गडी बाद केले होते म्हणजेच आतापर्यंत सहा गडी बाद केलेले आहेत एल पी एल सीझन वन मध्ये आदित्य वाकडेनं चांगला इष्ट पैलू खेळाडू आहे आदित्य वाकडे मॅन फ्रॉम चौदरपाडा नवीन बॅटर डावुरा फलंदाज आकाश ओ काठी काढली आणि हॅट्रिक क्या बात पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पूर्ण करत असताना वन साइड हिरो छा गया चौदर पाड्याचा हा वन साइड हिरो म्हणजे जय मल्लार स्पोर्ट्स देवरुंगपाड्याचा हा वन साइड हिरो बनतोय आणि हे बॅनर तुम्ही पाहू शकाल क्रिकेट रसिकांचं आदित्य वाकडेवर असलेलं प्रेम क्रिकेट रसिक आदित्य वाकडेचे फॅन्स अतिशय खुश एल पी एल सीझन वन मधील पहिली हॅट्रिक आदित्य वाकडेच्या नावावर आणि तसे केंद्रबिंदू ठरलाय या इन चिंगर दांडी उडवली आहे कमालीचा वेग होता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता आकाश पाटीलला वेद अँगल आतमध्ये येणारा चेंडू मधली अष्टी फेकून दिली मैदानाच्या बाहेर जबरदस्त बॉलिंग तब्बल चार गडी बाद केले आपल्या स्पेल मध्ये आतिथ्य वाकडे न सक्सेसफुल स्पेलची समाप्ती झाली आहे दोन षटकांच्या स्पेलमध्ये फक्त सतरा दावा खर्च करत असताना चार गडी बाद केले आणि पूर्णपणे बॅकफुटला एन के एनके स्पोर्ट्स खांडवल संघ या मॅच मध्ये सहा बाद तीस दावा तीन षटकांचा खेळ बाकी आहे म्हणजेच अठरा चेंडू अजूनही विजयाकरिता छप्पन्न धावांची तब्बल आवश्यकता आहे सामना पूर्णपणे झुकलेला दिसतोय मंजित जयमल्लार स्पोर्ट्स पाडा संघाच्या बाजूने परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही कधीही काहीही घडू शकतंय एखादं मोठं षटक जर आलं वीस ते बावीस धावांचं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव होऊ शकतो एन के स्पोर्ट्स खांडवल संघाचा हो आणि त्याच्यासाठी साहिलला आता महत्वाचा रोल प्ले करावा लागेल साहिल मध्ये ती क्षमता आहे न्यू बॅट्स जय जोशी देखील आलाय त्याच्याकडे देखील मोठे मोठे फटके आहेत आपण अनेकदा पाहिलंय फॉरेन कंट्री नंद गोलंदाज ऋतिक गोडे सज्ज होतोय ओ स्मॉल स्ट्रेट चांगला फटका लॉन्ग ऑफ ला बीट केला स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ ला बॉल सर सीमा पार षटकार अप्रतिम फटका अतिशय तंत्र शुद्ध फटका होता अगदी फलंदाजाच्या पुढ्यात ठेवलेला बॉल होता जूसी हाफ वाली पाऊ शकाल फ्रंट ऑन व्यू रिप्ले थोडासा स्वतःला रूम देत असताना समोर मारलाय बरोबर आणि इकडे प्रयत्न चांगला होता फिल्डरचा हाताला स्पर्श झाल्यानंतर बॉल सीमा दावा। थोड़ा सा बदल बॉल आणि कुठेतरी चुकीच्या फटक्याची निवड पाहायला मिळाली हो नक्कीच थोडासा अर्ली खेळला बॉल थोडा थांबून आला त्या ठिकाणी धावसंख्या धाव फलक्यावरती आपण पाहतोय छत्तीस थर्टी सिक्स रन्स ऋतिक गोडे देखील पुन्हा एकदा पलट वार करत असताना बॅटिंग मध्ये हृतिक न दोन षटकार खेचले होते चांगला योगदान होता त्याच यावेळेला विरोधात आता मात्र साहिल ऑन फायर कमालीची बॅटिंग या अगोदरचा कमजोर बॉल होता त्याच्यावर षटकार आला होता परंतु हा एक चांगला बॉल होता गुडलेंपेक्षाही थोडासा पाठीमागे ठेवलेला बॉल लाईन फटका मारला बॅटन समोर प्रहार केलाय फ्रंट फुटला येत असताना कमालीचं टायमिंग वापर करतोय साहिल छोट्या सा चणीचा खेळाडू आहे शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट साहिल त्याचा हा तिसरा षटकार चांगली बॅटिंग करतोय आणि विजयाच्या अशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत एन के स्पोर्ट्स खांडवल संघासाठी आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की एक मोठं षटक जर आलं वीस ते बावीस धावांचं तर मात्र काही घडू शकतंय एन के स्पोर्ट्स खांडवल संघ देखील येथे सामना जिंकू शकतो आणि तोच प्रयत्न सुरू आहे मी <laughs> या अगोदर देखील उल्लेख केला होता की साहिलला तो रोल प्ले करावा लागेल आणि सध्या तरी तो खेळ त्यानं सुरू केला आक्रमण सुरू केलं यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता बॅटची आतली कडा घेतली स्कोअर ऑफ विकेट बॉल ट्रॅव्हल होतो थोडासा वेळ घेतला बॉल उचलण्यासाठी फायदा होतोय फलंदाजांना दोन धावा पूर्ण धावसंख्या धाव फलक्यावरती चव्वेचाळीसच्या आकड्यावरती अजूनही आपण पाहतोय या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी बेचाळीस धावांची गरज आहे शहाऐंशी लक्ष पार करण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत तेच चौदा चौदा मध्ये बेचाळीस मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होताना दिसते चौदा चेंडू आणि बेचाळीस दावा आता सामना साहिल विरुद्ध देवरुंगपाडा असा सुरू आहे स्लोवर बॉल फसवा बॉल फसवलाय फलंदाजाला स्वतः गोलंदाज जज करतोय आणि झेल देखील स्वीकारलाय दिस इज अ बिग विकेट प्रयत्न होता आणि अखेर या ठिकाणी विकेट मिळाली ऋतिकनं जाळामध्ये अडकवलं बॅटर साहिलला एकमात्र विजयाची आशा ज्यानं जिवंत केली होती तो गॅडू साहिल इथे बाद होत सध्या धक्का लागतोय येथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल आक्रमण चढवलं गेलं होतं ऋतिक गोडेवर परंतु अशा परिस्थितीमध्ये न डगमगता स्लोवर बॉलवर त्याने विश्वास दाखवला आणि चांगलं एक्झिक्युशन देखील पाहायला मिळालं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज साहिल लागली आणि काय जबरदस्त झेल संपन्न केलाय ऋतिक गोडेनं कॉटन बॉलच्या रूपात साहिल माघारी परतलाय एकवीस दाबांचं योगदान दिल्यानंतर ओहो नवीन बॅटर न आल्या आल्या स्विंग केलाय चेंडूला परंतु डीप मध्ये फिल्डर आहे आणखी एक सुरेख झेल लारा चेंडूच्या खाली लारा चुका करत नाहीये दुपारच्या मॅच मध्ये देखील चांगले झेल स्वीकारले होते आणि आता देखील सिमारीशी लगत अप्रतिम झेल फलंदाज फेल लारान आज खूप चांगली फिल्डिंग दाखवली आहे हाय क्वालिटी फिल्डिंग ला। लाराच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाली आहे आणि इथे देखील झेल पकडतच सध्या रिप्ले तुमच्या समोर आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कारण आता पर्यायच नाहीये फलंदाजांकडे निखिल जाधवलाही मैदान सोडावं लागलं तर हा आठवा धक्का बसलाय एन के स्पोर्ट खांडवल संघाला फक्त आता दोन विकेट शिल्लक आहेत चार षटकांचा खेळ येथे समाप्त होतोय ऋतिक गोडेने शेवटच्या दोन बॉल्सवर दोन गडी बाद केले पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने गडी बाद केला होता म्हणजेच दोन मध्ये सत्तावीस धावा देत असताना तीन गडी बाद केले थोडासा खर्चिक जरूर परंतु महत्वाच्या विकेट्स त्याने काढलेल्या आहेत बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये बेचाळीस धावांची अजूनही आवश्यकता विजया एन के स्पोर्ट खांडवल संघाला परंतु फक्त दोनच विकेट हातात आहेत ऑल धोका आता या ठिकाणी आपण स्पोर्ट खांडवल संघासमोर बॉलरला यश किशोर गोलंदाजी करण्यासाठी जयश ऑन स्ट्राईक नवीन बॅटर तुषार भंडारी नॉन स्ट्राईकर सेंडला थोडासा संतगतीने टाकलेला बॉल होता ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन फार चांगली होती बॅट्समॅन बीट होतोय प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न तर करावाच लागणार आहे नेट रनरेटला रनरेटला इथे अजिबात महत्व दिलं गेलेलं नाहीये ते त्यामुळेच त्याचा तर विचार करून आता काही होणार नाहीये मोठे फटकेच खेळावे लागणार आहेत मोठे जर आले आले चौकार तर पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते खांडवल संघासाठी हो कारण आता त्याशिवाय पर्यायच नाहीये अखू टप्प्याचा बॉल या वेळेला थोडासा कमी गतीने टाकला वळवला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू सीमा पार चौकार की षटकार चार दबा त्यानंतर आता जयेशने येथे आक्रमणाला सुरुवात केली आहे शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय लेग क्षेत्रातून बॉल पाठवलाय बाउंड्री लाइनच्या पलीकडे संख्या अठ्ठेचाळीस दहा चेंडू शिल्लक अडतीस धावांची आवश्यकता स्लोवर बॉलवरची कडा लागली आहे मात्र गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेगला डीप मधून खेळाडू येईल बॉलवर तोपर्यंत दुसऱ्या दावेचा प्रयत्न ओ हो धावची संधी होती परंतु हनुमानच्या हातातून बॉल निसटलाय आणि अखेर दोन दावा कम्प्लीट होत आहेत याचबरोबर संघाचा अर्धशतक देखील कम्प्लीट होत आहे शहाऐंशी धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅचमध्ये पन्नास धावा धावफलकावर आठ गड्यांच्या मोबदल्यात क्रिकेट रसिकांची समीर आज देखील प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेचे सुपर सिक्स ऑर्गनायझर्स नक्कीच नक्कीच प्रेक्षकांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि खूप चांगली दाद दिली आहे खऱ्या अर्थानं आणि जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा कौतुकाची थाप नक्की पाठीवर पडतच असते सिक्स स्टारनं ते चांगलं स्टार कार्य केलं यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा किशोर गोडेकडे खूप वर्षांचा अनुभव आहे आणि त्याचा वापर यावेळेला गोलंदाजी मध्ये केला जातोय दावसंख्या दावफलक्यावरती एकावन्न निश्चितच फार जास्त अनुभव आहे किशोर कडे असा गोलंदाज आहे आणि बऱ्याचदा हाईटचा चांगला लाभ त्याने उचललेला आहे गोलंदाजीच्या दरम्यान बापगाव देवरुंगचं चा हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जिथे एल पी एलचा थरार आपल्याला रंगताना दिसतोय आमने लोणार प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये अप्रतिमाचं आयोजन या वेळेला लेंथ बॉल उंच उडवलाय आकाशाला गवजणी घातली आणि बॉल निघून जातोय सीमा पार हँड हँडसम यू बघा किती निवडून निवडून खेळाडू घेतलेले आहेत जो जो दहाव्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये आला तरी आपण पाहतो की चौकार षटकार सुरूच आहेत खर तर षटकार चौकार जोशीच्या येतात या अगोदर देखील उल्लेख केला होता की जो चांगला स्ट्रोक प्लेयर आहे आता समीकरण आठ आणि आठ चेंडू आणि एकोणतीस धावांची आवश्यकता की आवाद आहे पलटवार झालाय मॅच मध्ये म्हणजे हो निश्चितच सामना अजूनही पूर्णपणे संपलेला नाहीये जरूर पाड जड आहे या मॅच मध्ये देवरुंगपाडा संघाचा परंतु सामना संपलेला नाही आठ चेंडू एकोणतीस धावा पुढचा बॉल घेऊन गोलंदाज किशोर गोडे ओवर द विकेट खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता एलिव्हेशन नाहीये फिल्डर आहे चांगलं क्षेत्रक्षण मात्र निशाणात चुकतोय चिकी सिंगल येथे कम्प्लीट करत असताना जयेश जोशी आतापर्यंत पाच चेंडूंचा सामना केलाय जयेशनं तेरा धावांचं योगदान दिलंय स्ट्रायकिंग इंड तुषार भंडारी असेल जो दहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे जयेश आठव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे मला वाटतं टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी थोडस निराश केलं वीरांनी विशेषतः सागर फुलोरे आणि योगेश पाटील त्यांनी जर दमदार सुरुवात केली असती तर कदाचित थोडस वेगळं चित्र देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळालं असतं सात चेंडूंचा सा खेळ बाकी अठ्ठावीस धावांची अजूनही आवश्यकता आहे एन के स्पोर्ट्स मिस टाइम स्ट्रोक दुरून फिल्डर येतोय चेंडू खाली चांगलं जजमेंट आणि जबरदस्त कॅच दक्का क्रमांक नऊ एनके स्पोर्ट्स खांडवळला आपण पाहतोय की या ठिकाणी पहिला बॉल झाला आणि चला अगदी वेळेनुसार पाच आहेत आतापर्यंत तुम्ही एकोणतीस मिनिटे घेतली त्याच्यामध्ये आपण तीन मिनिटांचा ब्रेक घेतला होता ड्रिइ सेंटरवर सो अगदी वेळेत तुम्ही षटक कंप्लीट केलेल्या के आहेत आणि सर्व संघाने अशाच प्रकारे जर ओव्हर रेट मेंटेन ठेवला तर वारंवार ह्या सूचना देण्याची गरज नाही पडणार आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या विभागामध्ये प्रथम एवढी मोठी स्पर्धा होते आमने लोणार परिसरामध्ये त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या विभागातून एखादा खेळाडू मोठ्या लेवलला जावा हे प्रत्येकाचं जा स्वप्न आहे आणि बऱ्याचशा नवोदित खेळाडूंना आपण बघतोय जे चमकतायत चांगली कामगिरी करतायत विशेषतः युवा खेळाडूंसाठी फार चांगलं व्यासपीठ आहे सहा चेंडू आणि अठ्ठावीस दावा शेवटची जोडी खेळपट्टीवर सुजित पाटीलला नंबर इलेव्हन नॉन स्ट्रायकर सेंडला स्ट्राईक मात्र जयेश कडे असेल आणि जयेश मध्ये ती क्षमता आहे येथून देखील सामना तो फिरवू शकतोय शेवटचं षटक घेऊन गोलंदाज बलवान दळवी बॅटिंग लाजवाब केली आहे बलवान या मॅच मध्ये एकोणचाळीस धावांचं योगदान पहिल्या मॅच मध्ये देखील एक्केचाळीस धावांची मोठी इनिंग्स खेळली होती बलवान फार कमी वेळा गोलंदाजी करताना आपण पाहिलं मात्र यावेळेला कॅप्टन स्वतः कॅप्टन आहे जबाबदारी स्वीकारली यावेळेला पंचांचा बी नोबॉल चा इशारा आणि बॉल सर रॉंग लेग बाउंड्री बाहेर पुन्हा एकदा आणि आता डीआरएस चा वापर करण्यात आलेला आहे चार धावा तर इथे कन्फर्म आहेत परंतु नोबॉल हा असेल का पंचांनी तर नोबॉल घोषित केला होता परंतु फिल्डिंग साईड न रिव्ह्यू ची मागणी केली आहे सामना अजूनही जिवंत आहे यस सहा नो बॉल असेल बीमर पास दावा मेलता है, ला ए, है, बॉल पाच धावा मिळतायत समीकरण बदललंय समीर मॅच मध्ये रंगत सहा चेंडू आणि तेवीस धावांची आवश्यकता बलवंत ला गोलंदाजी करणं आता किती महत्वाचं होत खर तर बलवंत चांगला गोलंदाज आहे फ्रीट बॉल हो यावेळेला अपील झाली होती मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि अखेर डॉट आता समीकरण बदललं येणारे बॉल शिल्लक आहेत पाच आणि सामना जिंकण्यासाठी तेवीस ची गरज खूप मोठी धावसंख्या फलकावर लावली या मॅच मध्ये मंजित जय मल्हार स्पोर्ट्स देवरुंग पाडासंघाने पंच्याऐंशी धावा बनवल्या मात्र ह्या धावांचं संरक्षण करत असताना थोडे नाकी आलेलेच आहेत लो फुल टॉस सेलिब्रेट करू शकला नाहीये ग्राउंडेड फटका बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग ले फिल्डर तिकडे उपस्थित खूप चांगली फिल्डिंग चांगला थ्रो एकच धाव येथे मिळाली आता स्ट्राईक असेल सुजित पाटीलकडे समीकरण चार चेंडू शिल्लक आहेत एन के स्पोर्ट्स खांडवल टीमला अजूनही बावीस धावांची आवश्यकता नक्कीच चार बॉल मध्ये आता चार मोठे फटके मारावे लागतील नाही शक्य तर आहे क्रिकेट मध्ये काहीही शक्य असं जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत सुजित पाटील या वेळेला पुन्हा एकदा कॅप शोधण्याचा प्रयत्न केला आता मैदानी सहाय्यानं फटके खेळून चालणार नाहीये ना आता हवाई हल्ला करावा लागेल किमान ना ह्या बॉलवर तीन किंवा चार धावांची आवश्यकता होती सामना जिवंत ठेवण्यासाठी आता मात्र जवळपास अशक्य प्राय समीकरण आहे कारण तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे विजया एकवीस धावा बनवायचे आहेत सामना पूर्णपणे आता झुकलेला आहे मंजित जयमल्लाल स्पोर्ट देवरुंगपाडा संघाच्या बाजूनं एन के स्पोर्ट्स खांडवल टीम कडे आणखी एक संधी असेल हा सामना संपल्यानंतर सा कारण या अगोदरचा सा सामना त्यांनी जिंकला होता परंतु यानंतरचा सामना हा सामना जर ते पराभूत झाले तर नॉकआउट असणार आहे त्या मॅच मध्ये ज्या चुका या मॅच मध्ये घडलेल्या आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा करावी लागेल अप्रतिम फटका शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय षटकार चला तर पुढच्या सामन्याचा या ठिकाणी सराव सुरू केला असं म्हणावं लागेल ला आता फलंदाजाने कारण आणखी एक संधी मिळेल मात्र इथे आणखी जर एखादा नोबॉल आला तर धावसंख्या धाव फलक्यावर एकाहत्तर वा चांगला पलटवार पाहायला मिळाला दोन चेंडू पंधरा धावा आणखी एखादा नोबॉल आला त्याच्यावर चौकार किंवा षटकार आला तर मात्र पुन्हा रंगत निर्माण होऊ शकते नो बॉल बीमर परंतु मोठा फटका आलेला नाहीये आणि आता पाहू शकाल फलंदाजाचे हात अक्षरशः त्याच्या डोक्यावर गेलेत हा क्रिकेटचा खेळ आहे एल पी एल सीझन वन आणि काय घडतय मैदानाच्या आतमध्ये रंगारंग दोन चेंडू आणि चौदाची गरज अक्षरशः आपण चर्चा करतच होतो मात्र बलवान ते ऐकले नसावं आणि अखेर नो बॉल आला होता मात्र इथे बघा ऐसे मुके बार बार नाही आते जिथे ते गमावलंय खूप चांगली संधी चालून आली होती ह्या बॉलवर जर चौकार किंवा षटकार आला असता तर पूर्णपणे प्रेशर गोलंदाजी करणाऱ्या संघावर ट्रान्सफर झालं असतं अजूनही सामना खरं तर झुकलेला आहे मंजित जय स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघाच्या बाजूने दोन लिगल चेंडू फक्त हाताळायचे आहेत दोन चेंडू आणि चौदा दावा असं समीकरण चला जास्त वेळ खर्च करू नका बलवंतला षटक कंप्लीट करता येणार नाहीये आता एक नवीन गोलंदाज हे षटक कंप्लीट करण्यासाठी येईल कारण दोन बिमर चेंडूंच्या हाताळणी केली आहे या ओव्हर मध्ये बलवंत दळवीने दोन चेंडू चौदा दावा क्रिकेट आहे महान अनिश्चितेनं भरलेला क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही हो नक्कीच खर तर बलवंत बॅटर चांगला खेळ आहे आपण पाहतो सध्या कॉम्बॉक्स मध्ये विजय एक चांगला ऑप्शन होता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला उतरवू शकले असते गोलंदाजीसाठी साठी <laughs> पहिल्या मॅच मध्ये विजय तरे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला होता गोलंदाजी त्याने केली होती पण या मॅच मध्ये त्याला संधी मिळाली नाही या वेळेला बॅटची वरची कडा आणि बॉल आता निघून जातो सरळ बिहाइंड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आता विचार करावा लागेल चौकार या ठिकाणी आला आणि आपण पाहतोय की दोन भीमर मुळे हे षटक बदली करावं लागलं आणि चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती फलकावरती वर एक चेंडू आता शेवटचा शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी दहा रन्सची गरज